मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय. सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसुक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. प्रत्येक मराठी घराच्या बाहेर हे कोरून ठेवलं पाहिजे, कोरून. प्रत्येक मराठी घराच्या बाहेर स्वाभिमान शून्य माणूस.